नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी दिवाळी। कशा आहात मैत्रिणींनो? मजेत असताल? माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत। आणि नेहमीप्रमाणे बेसनाचे लाडू शिकवणार आहे, पण माझी पद्धत वेगळी आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्ही नेहमी तुपातले, डालड्यातले, शुद्ध तुपातले असे बेसनाचे लाडू करत असताल, पण मी लाडू हे तेलातले करणार आहे। कोणतेही तेल वापरू शकता तुम्ही। तर मी इथे सोयाबीन तेल वापरलेलं आहे, सोयाबीन तेल घेतलेलं आहे मी, बदाम घेतलेलं आहे, वेलची पूड घेतलेलं आहे, अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा किलो पिठी साखर घेतलेलं आहे। पण एवढं साखर लागणार नाही तुम्हाला, मी चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं आपण टाकू शकतो। तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते बेसनाचे लाडू, तेलातले बेसनाचे लाडू शिकवणार आहे। चालू केलेलं आहे आणि पाहिजे तेवढंच आपण तेल टाकायचं आहे आपल्याला। सुरुवातीला मी तेल टाकून घेणार आहे, थोडे बेसनाचे पीठ टाकून घेऊयात। यस, आता आपल्याला थोडे 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 तेल टाकून, लागेल तसं तेल टाकून आपण हे परतून घ्यायचं आहे। छान झालेलं आहे, लालसर झालेलं आहे। हे पहा, हे बुटलं भरून तेल आपल्याला लागलेलं आहे। हे बुटलं भरून तेल आपल्याला त्याच्यात टाकलेलं आहे। थोडं थोडं टाकून आपण परतून घेतलेलं आहे, पाहू शकता। आणि जवळपास पाऊण तास मी त्याला असं हलवत राहिलेलं आहे, म्हणून असं लालसर झालेलं आहे। आता आपलं हे काढून घ्यायचं आहे, मी कढई ह्याच्यात काढून घेते परातीत। पाहू शकता मैत्रिणींनो, छान मस्त। आता ह्या परात घेतलेला आहे, परातीमध्ये आपण काढून घेऊ। शकता मैत्रिणींनो, आता आपल्याला हे पसरवून थोडं थंड व्हायला ठेवू द्या, ठेवायचं आहे। पण आता हे भरपूर वेळ लागणार आहे आपल्याला थंड व्हायला। हे कोमट झालं तरच आपण साखर टाकू शकतो। तयार झालेलं आहे, पाहू शकता। आता मी हे जवळपास एक तास तरी आपल्याला असंच ठेवायचं आहे। चला मैत्रिणींनो, आता हे थंड झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता लागेल तसं साखर टाकून घेऊया। जसं लागेल तसं मी अगोदर विलायची पावडर टाकते। सगळं प्रोसिजर एकसारखंच आहे, फक्त मी तेलात केलेले आहे हे। मी थोडं थोडं टाकून काढून घेते अगोदर।
मैत्रिणीनो तयार झालेले आहेत आपले। आता मी छोटे छोटे गोळे बनवते, पाहू शकता तुम्ही, पाहू शकतात मैत्रिणीनो, असे एक कालून घेतलेलं आहे मी छान मस्तपैकी। आता आपल्याला लाडू बनवून घ्यायचे, पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल ना मैत्रिणीनो, पाहू शकता असे। तर मी सुरुवातीला असे लाडू घेतले आणि असे पेढे बनवून घेतले त्याचे, त्यामध्ये एक अशा पद्धतीचा लाडू तयार करून घेते। हे पहा असे तयार लाडू करून घेते मी, छान मस्त लाडू तयार झालेले आहेत मैत्रिणीने, तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला कसे वाटले आहे ते, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा। आणि माझी रेसिपी तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बाय बाय।